हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, शाळा पुन्हा ओपन करण्याच्या संदर्भामध्ये नवीन अपडेट येत आहे. जसं की आपल्याला माहितीच आहे, काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांचं जे मत होतं ते स्पष्ट केलं होतं की शाळा रिओपन कराव्यात किंवा नाही. तर या संदर्भामध्येच आज ही बातमी येत आहे. लोकमतच्या न्यूजपेपरमध्ये आलेली ही बातमी आहे आणि ही बातमी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, शाळाचा निर्णय स्थानिक पातळीवर शिक्षण विभाग पाठविणार प्रस्ताव. तर ज्या शाळेच्या पातळीवरच, म्हणजे स्थानिक शाळेच्या स्थानिक पातळीवरच शाळेंचा चालू ठेवायचा का नाही याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं घेण्यात येईल. या संदर्भामध्ये शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. तर सविस्तर बातमी या ठिकाणी बघा, शाळा बंदीचा निर्णय सरसकट न घेता हा निर्णय प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक परिस्थितीनुसार येथील स्थानिक प्रशासनाने घ्यावा, यासाठी लवकरच शालेय शिक्षण विभागाकडून तसा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठवण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. तर जे आपले माननीय शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू आहेत, त्यांनी सरसकट शाळा न बंद करता त्या जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार तिथल्या तिथल्या पातळीवरती निर्णय घेण्यात यावा तसा प्रस्ताव राज्य सचिवांकडे पाठवण्यात येईल अशी माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी शाळा बंद निर्णय घेण्यात आला असला तरीही सद्यस्थिती ग्रामीण भागातील संसर्गाची परिस्थिती पाहून आढावा घेऊन पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत सरसकट शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरीही विद्यार्थ्यांचे पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन शिक्षण सुरू राहील अशी सूचना दिल्या आहेत. पण या निर्णयाला सर्वच स्तरावरून, विशेषतः ग्रामीण भागातून जिथे कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात आहे तेथून विरोध होताना दिसत आहे. गेले 2 वर्षात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत हळूहळू पुन्हा शाळाकडे वळत असताना सरसकट शाळाबंदीचा निर्णय अयोग्य असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असलेल्या भागात पालकांच्या संमतीने 50% उपस्थितीत शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. जिथे कोरोनाची संख्या कमी आहे त्या ठिकाणी 50% क्षमतेने शाळा सुरू करावी असं त्यांनी शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवलेला आहे. राज्यातील शासनाच्या सरसकट शाळा बंद केवळ शिक्षक पालक शिक्षक तज्ज्ञ विरोध करत नसून हळूहळू विद्यार्थीही या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत. विविध जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र लिहित असून शाळा बंदीमुळे होणाऱ्या त्यांचे शैक्षणिक नुकसान आणि आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, बघूयात काय निर्णय घेतला जातो. शाळा ह्या पुन्हा सुरू करण्यात येतील, महाविद्यालय हे पुन्हा सुरू करण्यात येतील का नाही, जसंही काय अपडेट येईल तसं नक्की आपल्या चॅनलवरती अपडेट केलं जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.